खरोखर मला ह्या सगळ्याच आज जे बाहेर उभे होते पायऱ्यांवर ज्यांनी उभं केलेलं त्यांची क्यू येते त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं. त्यांना अपेक्षा हीच होती की तिथे गेल्यानंतर आता 50 खोके वगैरे मला लोकांमधून ऐकू येतं पण जी त्यांना खरी अपेक्षा होती मंत्रीपदं मिळतील ती जी मिळाली नाहीत म्हणून बघा किती त्यांना इम्प्रेस करायला माझ्या विरोधात बोलायला लागतं आणि गळ्यात काय काय घालून उभं केलं जातं त्यांची मला क्यू येते. एक साधारण आपण बघा जेव्हा कुठचाही खेळ आपण खेळत असतो क्रिकेट असेल फुटबॉल असेल ज्याची भीती वाटते त्याला त्याच्यावर स्लेजिंग जास्ती केलं जातं. खरोखर मला ह्या सगळ्याच आज जे बाहेर उभे होते पायऱ्यांवर ज्यांनी उभं केलेलं त्यांची क्यू येते त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं. त्यांना अपेक्षा हीच होती की तिथे गेल्यानंतर आता 50 खोके वगैरे मला लोकांमधून ऐकू येतं पण जी त्यांना खरी अपेक्षा होती मंत्रीपदं मिळतील ती जी मिळाली नाहीत म्हणून बघा किती त्यांना इम्प्रेस करायला माझ्या विरोधात बोलायला लागतं आणि गळ्यात काय काय घालून उभं केलं जातं त्यांची मला क्यू येते. पण हे जरी मी सांगत असेल तरी दुसरी बाजू हीच आहे की ती जी काही निदर्शनं झाली त्यांच्या चेहऱ्यावर जे नैराश्य दिसतंय जे शिवसेनेला प्रतिसाद मिळतं त्याच्याबद्दल जी भीती मनात बसलेली आहे गद्दारी ह्या महाराष्ट्राला पटलेली नाहीये हे त्यांच्या चेहऱ्यात दिसायला लागले कारण त्यांना देखील कळतंय की जनतेचा कुठेही त्यांना पाठिंबा नाहीये. एका चांगल्या प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून जे निघून गेलेले आहेत आज सगळं हे त्यांना करायला लागतंय कारण कुठे ना कुठे त्यांना पब्लिसिटी पाहिजे. पण एक तुम्हाला सांगतो आमचे दौरे हे सुरू राहतील कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला कितीही आमचा आवाज संपवण्याचा प्रयत्न केला दाबवण्याचा प्रयत्न केला आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना ही उभी राहील आणि आम्ही फिरत राहू. जो यांचा खरा चेहरा आहे तो जनतेसमोर आणत राहू गद्दारीचा मुकुट आणत राहू हे त्यांनी लक्षात घ्यावं. प्रत्येक ठिकाणचा आवाज आमच्या मंत्रिमंडळात होता महिलांचा होता मुंबईचा होता प्रत्येक जिल्ह्याला रिप्रेझेंटेशन होतं. आता तुम्ही बघा काल परवाकडे मंत्र्यांचे बंगले घोषित झालेले आहेत पण ज्या जिल्ह्यांची पालकमंत्री म्हणून जबाबदारी असते ते पालकमंत्रीपद कोणाची घोषित झालेली नाहीये. त्याचा अर्थ काय काढायचा म्हणजे मंत्रिपदासकट जे काही बाकीचं मिळतं ते पाहिजे पण जबाबदारी कोणालाही पाहिजे नाही हे दुर्दैवी आहे.